उद्योग मंत्री उदय सामंतांच्या दावोस दौऱ्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू होत असताना आदित्य ठाकरेंनी दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी काय आणलं असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी उपस्थित केलाय. आदित्य ठाकरेंनीही त्या दौऱ्यात मजा मारल्याचा आरोप नितेश राणे करतायत. तर नितेश राणेंच्या आरोपानं ठाकरे गटानं देखील आता प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर 40 कोटी खर्च केले पण किती गुंतवणूक महाराष्ट्रात आणली असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय. उलट एकनाथ शिंदेमुळे महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक दुसऱ्या राज्यात गेल्याचा टोला देखील सावंत लगावत आहेत. दौरा जो केला होता मुख्यमंत्र्यांनी 40 कोटी रुपये खर्च केले आणलं काय विचारणार, किती बैठका झाल्या. त्याच्या उलट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना उद्योग मंत्री माननीय सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आणि पर्यटन मंत्री आमचे आदित्यजी ठाकरे हे दोघेही तिथे गेले होते आणि त्यांच्या मिनिटामिनिटाचा कार्यक्रम कळत होता की आता प्रेसमध्ये आहेत, आता या पर्यावरण वाद्यांच्या चर्चा सत्रामध्ये उपस्थित आहेत, बोलतायत, आता वेदांत फॉक्सकॉन बरोबर चर्चा झाली, ह्या सगळ्या गोष्टी कळतो. काय कळलं 40 कोटी रुपये घेऊन गेले तेव्हा. महाविकास आघाडीच्या काळात जो दावोसचा दौरा झाला त्या दावोसच्या दौऱ्याच्या नंतर जे लंडनचा दौरा झाला एका आठवड्यामध्ये अगर त्या लंडनच्या दौऱ्याची आयटनरी जाहीर केली नाही तर फोटो सकट त्या लंडनच्या दौऱ्याची आयटनरी मी जाहीर करणार. तू कुठल्या हक्काने त्या दावोसच्या दौऱ्याने गेलेलास, तो कोणाच्या पैशांनी घेतला गेला, शासकीय पैशांनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.